सुरुवातीला आपण प्राइमर आणि मॉइश्चरायझरसाठी एकच प्रॉडक्ट वापरणार आहोत, ॲलोवेरा जेल, कारण आपल्याला आज जास्त हेवी मेकअप करायचा नाही, कारण गृहिणींचा तसा पाहायला गेलं तर जास्त हेवी मेकअप नसतो। तर हे ॲलोवेरा जेल हातावरती घेऊन मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर डोळ्यांखाली पण मी लावून घेतलेलं आहे आणि गळ्याला पण लावून घेतलेलं आहे। त्यानंतर मी घेतलेलं आहे 925 CC लॅक्मी क्रीम आणि ही हातावरती घेऊन मी चेहऱ्यावरती लावून घेत आहे डॉट डॉट करून, कारण सकाळची आपल्याला खूप घाई असते आणि गृहिणी शक्यतो फाउंडेशनचा जास्त वापर करत नाही, कारण आपल्याला हेवी लुक द्यायचा नसतो, जस्ट सिंपल बट स्वीट लुक द्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर मी अशा पद्धतीने स्प्रेड करून घेत आहे। आज आपण कोणताही ब्रश किंवा ब्लेंडरचा वापर करणार नाही, तेवढा टाइम पण नसतो सकाळचा। तर ही क्रीम पूर्ण स्प्रेड करून घेतल्यानंतर मी पाउडरचा वापर केलेला आहे सेट करण्यासाठी। तर ही पण पावडर हातावरती घेऊन जस्ट मी हातानेच चेहऱ्यावरती पसरवून घेत आहे, डॅप डॅप करून लावत आहे। तर दोन्ही साईडला मी ही पावडर पसरवून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर चेहऱ्याबरोबर आपल्याला गळ्याचा पण मेकअप करायचा आहे बिलकुल न विसरता, कारण आपल्याला एकसारखा लुक द्यायचा आहे। डोळ्यांना पण लावून घेतलेली आहे क्रीम आणि पावडर, त्यामुळे काय होईल तुमचे डार्क सर्कल हाईड होतील। त्यानंतर मी आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे, ही ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल आहे आणि अशा पद्धतीने आयब्रो मी फिलअप करून घेत आहे। तर आयब्रो पेन्सिल वापरायला पण एकदम सोपी जाते किटपेक्षा, कारण किटमध्ये जे कलर असतात ते ब्रश घेऊन वापरणं तेवढा टाइम पण असायला हवा। तर ही पटकन लावून जाते, मी पॉईंट पण थोडेसे काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने दोन्ही आयब्रोज मी फिलअप करून घेतलेले आहेत। तर आयब्रो फिलअप करताना तुम्हाला डिफाईन करायच्या आहेत आणि नंतर फिलअप करायचे आहे, त्यानंतर त्यालाच भेटलेल्या एका कोमच्या साह्याने मी आयब्रो कोम करून घेतलेल्या आहेत। तर या पद्धतीने आपल्या आयब्रो फिलअप झालेल्या आहेत। त्यानंतर आपण काजल पेन्सिल वापरणार आहोत, तर ही लॅक्मीची काजल पेन्सिल आहे आणि मी लोअर वॉटर लाईनला लावून घेत आहे। तर जास्त डार्क मी लावलेली नाही, जस्ट सिंपल लावून घेतलेली आहे। लोअर वॉटर लाईनबरोबर अप्पर वॉटर लाईनला पण मी लावून घेतलेली आहे आणि पुढे थोडेसे पॉईंट काढलेले आहे। त्यानंतर हीच आपल्याला काजल पेन्सिल आयलाइनर म्हणून वापरायची आहे, कारण आयलाइनरचं जर आपण वेगळ्या पद्धतीचं किंवा लिक्विड आयलाइनर जर वापरलं तर तेवढ्या घाईमध्ये ते जास्त स्प्रेड होण्याचे किंवा जास्त आपल्या चुकण्याचे चान्सेस असतात लावताना, त्यामुळे आपण पेन्सिलचाच वापर करणार आहोत। त्याच पद्धतीने मी दुसऱ्या पण डोळ्यांना काजळ आणि आयलाइनर त्याच पेन्सिलने लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या दोन्ही डोळ्यांचा लाइनर आणि काजळ पेन्सिल लावून झालेली आहे। त्यानंतर मी ब्ल्यू हेवनचा मस्कारा घेतलेला आहे आणि त्याचे 2 ते 3 कोट लोअर लॅशेसला अप्पर लॅशेसला लावून घेतलेले आहे। आपला आय मेकअप कम्प्लीट झालेला आहे। त्यानंतर लिप केअर म्हणून मी वॅसलिन वापरलेलं आहे आणि ते लिप्सना लावून घेतलेलं आहे। त्याच्यावरतीच आपण ही लिपस्टिक लावणार आहोत। तर ही LE18ची लिपस्टिक आहे आणि हिचा कलर पण एकदम फेंट आहे, कारण आपण फंक्शनसाठी मेकअप करणार नाही, त्यामुळे मी कलर फेंट वापरलेला आहे, किंवा तुम्ही न्यूड कलर पण वापरू शकता। तर हा आपला ऑल ओव्हर मेकअप झालेला आहे। त्यानंतर आपण काही ज्वेलरी वगैरे वेअर करणार आहोत। तर सुरुवातीला मी लावलेली आहे टिकली, त्यानंतर ग्रीन कलरच्या ह्या बँगल्स पण घातलेल्या आहेत आणि मी तुम्हाला झुमकेमध्ये 2 चॉईस देते, एक मोठे झुमके आहेत आणि एक अशा पद्धतीचे थोडेसे मण्यांचे झुमके आहेत, तर तुम्ही तुमच्या हिशेबाने चॉईस करू शकता। तर मी अशा पद्धतीचे जे मोठे झुमके होते जे चेहऱ्याला खूप सूट होत होते ते मी वापरलेले आहेत आणि त्यानंतर घातलेले आहे हे आपलं महत्त्वाचं इम्पॉर्टंट म्हणजे मंगळसूत्र आणि त्याच्यावरती मोठं मंगळसूत्र पण घातलेले आहे। काही गृहिणींना एकच आवडतं, मी 2 पद्धतीचे असे घालून दाखवलेले आहे तुम्हाला।
त्यानंतर हेअरस्टाईल पण मी सिंपल दाखवलेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने केस गोळा करून बनाना क्लचने पण लावू शकता किंवा सर्व केस वरती घेऊन पोनी बांधू शकता किंवा क्लचरने सिक्युअर करू शकता. तर मी एक अशा पद्धतीची थोडासा एकदम ग्लोवी लुक यावा यासाठी मी बनाना क्लचने असे केस बांधून दाखवलेले आहेत. आणि हा आपला ऑल ओव्हर लुक झालेला आहे. त्यानंतर मी फ्लेक्स पण काढून घेतलेले आहे दोन्ही साईडवरून. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही काढू शकता. आणि हा माझा मेकअप लुक झालेला आहे. सकाळच्या घाईमधला हा 5 मिनिटाचा मेकअप लुक आहे. तर खूप पटकन होणारा आणि सिंपल मेकअप लुक आहे. तर मैत्रिणींनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, खुश राहा. बाय बाय.